आज संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारलेला आहे. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी राज्यभर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निदर्शनं होत आहे. बंद म्हणजे संपूर्णपणे बंद करू नका अशी आम्ही भूमिका घेतली आहे. या बंदला पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. या भूमिके या धरून आमचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलनं करत आहे आणि हे आंदोलन आज जवळपास 10 महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. बोलणीच्या माध्यमातून प्रश्न निकाली काढण्यात येऊ शकत आहे, पण सरकार अहंकारी भूमिका घेत आहे, त्यामुळे कुठलंही तडजोड होत नाही, तोडगा निघत नाही. आम्ही जे कायदा करताय जसंच्या तसंच मान्य करा ही भूमिका योग्य नाही. लोकशाहीमध्ये कायदे रद्द करता येते, नवे कायदे बनवता येते, हे तिन्ही कायदे रद्द झाले पाहिजे ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. हा हे कायदे अन्यायकारक आहे, म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहे आणि कायदा रद्द झाला पाहिजे आमची ही ठाम भूमिका आहे.